आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोची कबनूर जॅकवेल मध्ये चोरी, कोरोचीचे 30,000 तर कबनूरचे 15,000 साहित्य लंपास. रुई येथील नदीवरून कोरोची कबनूर गावास जलस्वराज्य प्रकल्पाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. या दोन गावांच्या मध्ये एक जॅकवेल आहे, यातूनच दोन्ही गावांना पाणी पुरवठा केला जातो. रविवारी सायंकाळी 6 सुमारास कोरोची कर्मचारी यांनी मोटारी बंद करून आले होते. रात्री 10 कबनूर कर्मचारी यांनी त्यांच्या मोटरींना ऍटो बसवला होता आणि मोबाईलद्वारे ते रात्री मोटारी बंद करण्यात आल्या होत्या. सकाळी 6 कोरोची कर्मचारी पाणी सोडण्यासाठी गेले असता सर्व वायरी अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या व सबमर्सिबल पंपाची केबल, दोन मोटारींची झाकणे, पॅनल बोर्डामध्ये लोड स्विच हा उकरून काढण्यास आला होता. त्याचबरोबर पट्ट्या काढून नेण्याच्या हेतूने त्याचे नुकसान केले गेल्याचे निदर्शनास आले. सदरची चोरी रात्री 1 ते 4 दरम्यान घडली असावी असे कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आहे. सदर घटनेची नोंद हातकणंगले पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. चोरीच्या प्रकारामुळे कोरोची गावात 2 ते 3 दिवस पाणी येणार नसल्याची शक्यता आहे. मानकर न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे.